आणि या क्रिकेटमधून देखील आपण काही व्यक्तिमत्व जोडलेले आहेत, त्यामुळे एक चांगलं वातावरण क्रिकेटचं देखील या गावामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्यांचे वरिष्ठ जे गावकरी ग्रामस्थ आहेत ते देखील चांगलं सहकार्य करतात. असो असंच आनंदाचं वातावरण त्याच्या गावामध्ये कायम राहो. वळूया सामन्याकडे. जिते विरुद्ध मांजुर्णे. प्रथम फलंदाजी स्ट्राईकला आहे साहिल विरुद्ध डावकुऱ्या फलंदाज. डावकुऱ्या हाताचा हा गोलंदाज. पहिला चेंडू थोडासा उचली घेतली परंतु त्याला भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न आणि तो देखील सक्सेस. दोन धावाने श्री गणेश झालेला आहे. हर्ष नक्कीच आपल्या संघासाठी हर्ष निर्माण करेल का. अद्याप पहिल्या चेंडूमध्ये धावाचा श्री गणेशा दोनने येथे ओपन झालेला आहे साहिलच्या मार्फत. यावेळेस भिरकावून दिला स्ट्रेट डाऊन चेंडू चाललाय. वन बाउन्स सी मारे शापार चौकार. चार धावा पहिला चेंडू, दोन धावा दुसरा चेंडू, सी मारे शापार चार धावांसाठी. चांगली फलंदाजी जिथे संघाकडून पाहायला मिळते साहिल याची. नक्कीच साहिलचं क्रिकेट प्रेम मला जवळून माहीत आहे, त्यामुळे मी सांगू इच्छितो की एक अतिशय क्रिकेट वेडा असा हा खेळाडू आहे. पाहूया जिथे जिथे संघाचं क्रिकेटचं भविष्य. साहिलला आपण पाहिलं तर रितेश देखील तेवढाच क्रिकेटप्रेमी आहे. यज्ञेश सवादकर देखील. हे सर्व अंडर 20 मधील अथर्व मोरे असतील. खूप चांगले अंडर 20 मधील खेळाडू आहेत आणि त्यांची थोडीशी त्यांना थोडी साथ मिळते. प्रतीक कोंडे, सुभाष कोंडे, अजूनही आमचा मास्टर माइंड म्हणजे शरद दादा. वळूया सामन्याकडे. पुढचा चेंडू यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू. यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तो देखील सक्सेस. नाही, थोडासा चेंडू तेथे अडलेला आहे. इथे थोडंसं खेळाडू देखील थोडासा फंबल होतंय. चार धावा इथे धावून काढलेल्या आहेत. पहा म्हणजे पुन्हा एकदा चार धावा. साहिलसाठी येथे खुश खबर येते. साहिलच्या प्रत्येक षटकारासाठी स्वतः आयोजक श्रीयुत नितेजी कदम यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये आलेले आहेत, येथे जाहीर झालेले आहेत. नक्कीच नितेशजी यांचं देखील आभार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र बीट होतोय. अपेक्षेपेक्षा थोडीशी कमी उचली घेतली चेंडूने, परिणामी चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. जिथे संघ थोडीशी चांगली स्थिती पाहायला मिळते. चार चेंडूमध्ये 10 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईकला आहे साहिल. त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याकडचा चेंडू भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. आर पार सीमारेषा पार साहिल ब्रँडेड षटकार. सुंदर फलंदाजी. पहा मी म्हटलो की ज्याप्रमाणे हा क्रिकेट वेळा आहे त्याप्रमाणे आतापर्यंत त्याचं चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे. या षटकाराच्या 6 ने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16. 16 वरीस धोक्याचं. नक्कीच हा देखील जवळजवळ 16 याच वयाचा आहे साहिल आणि त्याचा नक्कीच यापुढे सर्व क्रिकेटप्रेमी आवर्जून खेळ पाहिल असं मला तरी वाटतंय. आणि सुंदर प्रदर्शन साहिलच्या मार्फत आतापर्यंत झालंय. परंतु मांजुर्णे देखील ताकदवर संघ आहे. हर्ष नक्कीच कमबॅक करेल का. यावेळेस पुन्हा बॅट कडा घेऊन चेंडू यशकाच्या मागे. एक धाव पूर्ण येते. या एक धावेच्या 6 ने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 या आकड्यावरती. अतिशय सुस्थिती सध्या तरी आहे जिथे संघाची. चांगल्या आव्हान उभं करण्याचा नक्कीच त्यांचा प्रयत्न असेल कारण समोर असलेला मांजुर्णे संघ देखील एक अनुभवी आणि मातब्बर असा संघ आहे. आपण पाहतोय मित्रांनो, पाऊस असो किंवा ऊन असो, मे महिन्याचं कडक ऊन असो किंवा मुसळधार पडणारा पाऊस असो, पण आमचा जिथे क्रिकेट असेल ना तिथे आमचा क्रिकेटप्रेमी नक्कीच तेथे
क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आम्हाला पाहायला मिळतो या सर्व क्रिकेट चाहत्यांचं, जे जे या स्पर्धेसाठी नक्कीच आपला बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेचं साक्षीदार झालेले आहेत त्या सर्व क्रिकेट चाहत्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। फॉर्च्यून इव्हेंट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहताय, नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। मित्रांनो, एक आपल्या निजामपूर विभागातील एक ग्रुप ग्रामपंचायत जितेमधील आपले आयोजक श्रीयुत नितेजी कदम यावेळेस मात्र भीर काऊन दिलाय चेंडूला, सरळ सीमारेषा पार सरळ षटकार। काय फटकेबाजी करतोय आणि येते मला वाटतंय पारितोषिक जाहीर झालेला आहे। दोन षटकार आणि ते देखील आरपार आणि पारितोषिकाचा देखील हकदार नाव आहे साहिल। दोन षटकार एक चौकार, दोन चौकार एक डॉट एक सिंगल आणि दोन तेवीस दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू। यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा चेंडू। यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, धावबाद होताना पाहायला मिळतोय साहिल। नक्कीच खूप चांगली फटकेबाजी केली साहिलने, परंतु यावेळेस मात्र धावबाद होताना पाहायला मिळतोय साहिल। थोडासा मोठा हादरा साहिलच्या स्वरूपामध्ये जिथे संघाला, नक्कीच साहिलने यायचं आहे। त्याची जागा घेण्यासाठी चाललेला आहे अथर्व। नक्कीच अथर्वचं देखील मी सांगू शकतो की चांगला सराव आहे, रबर क्रिकेटचा चांगला त्याचा सराव आहे। आज पाहणं जोगं ठरेल की कशा पद्धतीने अथर्व देखील फलंदाजी करतोय। यावेळेस स्ट्राईक एंडला आहे प्रतीक। नक्कीच प्रतीककडे देखील चांगली क्षमता आहे, कोणतंही कितीही लांब मैदान असं त्याच्या चेंडूला आरपार धाडण्याची क्षमता प्रतीकमध्ये आहे। आणि आज कशा पद्धतीने प्रतीक फलंदाजी करतोय हे पाहणं उत्सुकतेच आहे। पुढचा चेंडू, यावेळेस गुडलेचा चेंडू भिरकावून दिला आहे सरळ काव कॉर्नरच्या दिशेने, फ्लॅट फ्लॅट आणि एकदम हँडसम षटकार। नक्कीच मी म्हटलं त्याप्रमाणे प्रतीककडे चांगली क्षमता आहे, हा फ्लॅट सिक्सर पाहायला मिळाला। ह्या असे फटके खूप कमी पाहायला मिळतात, फ्लॅट षटकार जाणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे आणि दुर्मिळ फटका हा पाहायला मिळतो, त्याचाच आज आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळालं प्रतीकच्या मार्फत। प्रतीक तयार, यावेळेस फुल टॉस चेंडू, मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू त्याच्यात स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे गेला आणि एक धाव येथे पूर्ण झालेले आहे या एक धावाच्या सहाय्याने। धावसंख्या आहे 30, जवळजवळ 15 सरासरीने म्हणायला गेलो तर काय हरकत नाही। यावेळेस आहे स्ट्राईकला अथर्व। या षटकामधील चार चेंडू अद्याप फेकले गेलेले आहेत, एक षटकार दोन षटकार एक धावबाद आणि एक सिंगल। यावेळेस मात्र चेंडू खरंच खूप चांगल्या लाईन लेंथवरती बॅटची कडा घेतली आणि चेंडू सरळ गोलंदाजाकडे, परिणामी निर्धाव चेंडू। 30 या आकड्यांवरती जाऊन पोचलेला आहे जिथे संघ, नक्कीच अजूनही प्रयत्न असेल चांगली धावसंख्या उभारण्याचा। यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू, कॉटन बॉलची संधी होती परंतु इथे हुकलेले आहे, एक धाव मात्र येथे निश्चितपणे पूर्ण केलेली आहे। या एक धावाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे। पहिल्या षटकामध्ये सतरा धावा होत्या, या षटकामध्ये देखील तेरा धावसंख्या मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे, परंतु थोडीशी सरासरी कमी झालेली आहे। आता मात्र तिसरं षटक,
संघाकडून तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत एक अनुभवी गोलंदाज गणेश रणपिसे. नक्कीच गणेशकडे चांगला अनुभव आहे गोलंदाजीचा, फलंदाजीचा, यष्टीरक्षण देखील खूप चांगलं करतात. आज गोलंदाजी कशा पद्धतीने करतील हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं आहे. गणेश टू अथर्व, लेग ब्रेकचा चेंडू यावेळेस नक्कीच सुंदर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पडून थोडस ऑफस्टंपला वळला, त्याच कारणाने बीट झाला अथर्व. पुढचा चेंडू आणि नक्कीच कमरेच्या देखील फुलटॉस चेंडू होता, त्याला मिड ऑनच्या दिशेने भिरकावून दिलं. परिणामी दोन धावा येथे पूर्ण झालेल्या आहेत. या दोन धाव्याच्या सहाय्याने नक्कीच धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या झालेली आहे 32. नक्कीच या हाणामारीचं षटक असेल शेवटचं षटक आहे. चार चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू भिरकावून दिलाय अथर्व च्या बॅट मधून आले हा लॉंग लेगचा अतिशय उत्तुंग असा षटकार. 6 धावा. नक्कीच अथर्वकडे क्षमता आहे षटकार. त्याने आपण पाहिलं तर गेल्या वर्षी गणपतीच्या सणामध्ये लगातार 4 षटकार लगावले होते. त्यानंतर अंडर 20 मधील देखील त्याचा चांगला रेकॉर्ड आहे. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 39 या आकड्यावरती. नक्कीच अद्यापही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अथर्व देखील स्ट्राईकला आहे. नक्कीच संघाकडून यावेळेस खरंच खूपच चेंडू उंचावर आणि यावेळेस मात्र पंच येथे नो घोषित करतायत. बीमर म्हणून नो घोषित करतायत. येथे मात्र सुवर्ण संधी येथे फलंदाजाला मिळेल आणि येथे थोडीशी मिस फिल्डिंग देखील पाहायला मिळते. नो प्लस अद्याप 3 धावा येथे पळून काढलेल्या आहेत. पहा मित्रांनो, तुमची अचूक फेकी देखील तुमचं खराब पैकी देखील तुमचं किती नुकसान करू शकतात. जिथे एकच धाव होती तेथे 3-3 धावा येथे मिळालेल्या आहेत आणि या 4 धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 43 आकड्यावरती. अद्याप फ्री हिट प्लस 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस नक्कीच मगाशी जो फ्लॅट सिक्सर मारला तोच प्रतीक आता मात्र स्ट्राईकला. यावेळेस मात्र भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता तिथे. चेंडू फ्री हिट आहे. नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल. परंतु धावबाद येते मात्र प्रतीक धावबाद होतोय. एकच धाव मिळेल. या 1 धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. नो प्लस 1 पळून काढली म्हणजे 2 धावा. 45 पर्यंत येते घातक फलंदाज प्रतीक. तो मात्र धावबाद येते, धावबाद झालेला आहे. त्याची जागा घेण्यासाठी मयूर तुरडे हा देखील एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी फलंदाजीमध्ये अतिशय चपळ आहे आणि मयूरचा देखील एक सातत्याचा सराव असतो. त्याचा देखील आज फलंदाजी कशा पद्धतीने राहिले हे पाहणं उत्सुकतेचं आहे. नक्कीच अद्यापही 3 चेंडू शिल्लक आहे. येथे गोलंदाज देखील आपल्याला नवीन पाहायला मिळतोय कारण 2 सातत्याचे बीमर फेकले गेलेले आहेत, त्याचमुळे दंडित झालाय गोलंदाज. यावेळेस पुढचा गुड लेनचा चेंडू येथे मात्र बीट झाला मयूर, परंतु धावबाद झालाय अथर्व. धावबादच्या स्वरूपामध्ये अथर्वला देखील परतावं लागतंय. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. या आकड्यावरती नक्कीच जाऊन पोचलेला आहे. परंतु तिथे थोडासा अडकताना पाहायला मिळतोय. धावबाद होताना गडी पाहायला मिळत आहेत.
नक्की ज्याची गरज होती का हा प्रश्न असेल. सणसवाडी विरुद्ध कडापे दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यावेळेस सुभाष आणि सुभाषने येथे चषकाच्या दिशेने मारलाय षटकार. नक्कीच सुंदर फटका पाहायला मिळाला सुभाषच्या माध्यमातून. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोचलेले आहे 51 आकड्यावरती. नक्कीच हाफ सेंचुरी येथे पूर्ण झालेले आहे सुभाषच्या षटकाराने. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या एक चेंडूचा कशामध्ये रूपांतर करतील सुभाष. मांजुर्ने विरुद्ध जिते असा सामना रंगतोय. 51 धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालेलं आहे. शेवटचा चेंडू आहे आणि येथे मात्र बीट होतोय सुभाष. परंतु चेंडू यशरक्षकाच्या मागे. एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पळून काढलेला आहे, तिसऱ्या धावाचा प्रयत्न देखील झालाय आणि तीन धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. पहा मैदानात काय घडतंय. मिस चुकीचं क्षेत्ररक्षण हे तुम्हाला किती घातक ठरू शकतं ते आपण मैदानात पाहतोय. आणि या तीन धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 54 आकड्यावरती. 55 धावाचं आव्हान हे मांजुर्ने संघासमोर असेल. सणसवाडी विरुद्ध कडापे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे.